पुण्यामध्ये सोनं खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफाला लुटलं। शहरातल्या भवानीपेठमधली ही घटना आहे। सराफाला चर्चेत गुंतवून चोरट्यानं हाराचा सेट, गंठण आणि सोन्याची चेन लांबवली। या प्रकरणात खडकी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। भंडाऱ्यामध्ये बेशिस्त वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलीस आक्रमक झाले। 2023 पासून हायवेवर 27,546 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 2,22,00,000 दंड वसूल केला गेला आहे। एक क्रूरई आपल्याला मुलींना निर्दयी आपल्याच मुलींना निर्दयी त्यांना मारताना दिसतीये आणि हा धक्कादायक प्रकार एका मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला आहे। भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत राहणारी महिला आपल्या 7 आणि 12 वर्षाच्या मुलींना अमानुष मारहाण करायची आणि त्याचा व्हिडिओ मुलीनं वडिलांना दाखवल्यानं हा प्रकार उघड झाला। पोलिसांनी तिला अटक केली। नवी मुंबईमध्ये उरणमधल्या द्रोणागिरी नोड इथं एका अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा। अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस। चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। स्कायविला या इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून शिवांश चव्हाण या 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। आई वडील घरात राहण्यासाठी सामान शिफ्ट करत असताना शिवांश बाल्कनीच्या ग्रिल मधून खाली बघत होता आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडली। जुन्नरच्या बेल्हे इथल्या पिकअप आणि आयशा टेम्पो यांच्या समोरासमोर जोरदार धडक झाली। अपघातात पिकअप चालकासह महिलेचा मृत्यू झालाय। 8 जण गंभीर जखमी झालेत आणि त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नागपूरमध्ये खैरी शिवारामध्ये भरधाव ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली। या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झालेत। अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये 3 महिन्यांचं धान्य अजूनही मिळत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांना पुरवठा कार्यालयाला टाळठोकर ठिय्या आंदोलन केलं। यंदाच्या महिन्यातलं धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय आणि या आंदोलनामुळे पुरवठा विभागातला अनागोंदी कारभार पुन्हा एकदा उघड झालाय। जळगाव जिल्ह्यातल्या रावेर आणि यावल तालुक्यामध्ये घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आरपीआयने केलाय। मूळ लाभार्थी घरकुलापासून वंचित असून त्यांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ मिळावा तसंच या योजनेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे